आज आपण कैरी आणि पुदिन्यापासून चटपटीत अशी झटपट बनणारी चटणी करणार आहोत आणि चटणी काळी पडू नये यासाठी व्हिडिओमध्ये काही टिप्स देखील सांगितलेले आहेत तर सर्वप्रथम आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे तर इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे तर सध्या कैरीचे दिवस देखील आहेत त्यामुळे मी आज ही रेसिपी शेअर करत आहे त्याचबरोबर आपल्याला अर्धी वाटी पुदिना घ्यायचा आहे तर पुदिना आणि कोथिंबीर याचे समप्रमाण ठेवायचे आहे आणि आपण कैरी घालत आहोत त्यामुळे चटणी आपली टेस्टला देखील वेगळी लागते आता यामध्ये आपल्याला कैरीचे काही तुकडे घालायचे आहेत तर कैरी किती आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही याचे प्रमाण कमी जास्त करू शकता इथे साधारण मी दोन मिरच्या घालत आहे तर चटणीला तिखटपणा येण्यासाठी आपल्याला या मिरच्या घालायच्या आहेत चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा हिंग देखील इथे आपल्याला घालायचा आहे तर साधारण एक चिमूटभर आपण इथे हिंग घालत आहोत अर्धा चमचा खिसलेलं आलं आणि दोन लसणाच्या पाकळ्या घालत आहे धने पावडर आणि जिरे पावडर एक एक चमचा आहे इथे तुम्ही बडीसोप पावडर देखील घालू शकता त्यामुळे पण चटणीला एक टेस्ट छान येते साधारण एक चमचा बडीसूप पावडर घाला अर्धा चमचा काळं मीठ घालायचे आहे चटणी एकजीव होण्यासाठी इथे मी मोठी शेव घालत आहे तुमच्याकडे मोठी शेव नसेल तर डाळे घाला आणि डाळे जरी नसतील तर मग आलू भुर्जी असते ती घाला आलू भुर्जी घालणार असाल तर काळं मीठ आणि साधं मीठ याचे प्रमाण थोडेसे कमीच ठेवा कारण आलू भुर्जीमध्ये दोन्ही मीठ असतात आणि चटणी बारीक करत असताना आपल्याला गार पाण्याचा वापर करायचा आहे गार पाणी घातल्यामुळे आपली चटणी काळी पडणार नाही चटणीला हिरवा कलर येईल आता बऱ्याच वेळेस चटणी काळी पडू नये म्हणून लिंबू देखील घातलं जातं पण मुळातच आपण इथे चटणीला आंबटपणा येण्यासाठी कैरी घालत आहोत आणि परत अजून लिंबू घातले तर आपली चटणी खूप आंबट होईल आणि कैरी जर जास्त आंबट असेल तर मग आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी इथे तुम्ही थोडीशी साखर देखील घालू शकता